स्वागतामध्ये श्री जी के नाईक साहेब आपण निवृत्त संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनात आपल्या मित्रांबद्दलच्या आठवणी शेअर कराव्यात. मी श्री सरदेसाई साहेब आणि माझ्या तालुक्यातले सगळे सन्माननीय व्यासपीठ पत्रकार, माझे मित्र, माझे कर्मचारी, माजी कर्मचारी, बंधू आणि बहिणींना बरंच बोलावसं का वाटतं करून, परंतु जरा शिडी सरदेसाईंची परवानगी मला घ्यायला लागेल की पाठीमागच्या काही गोष्टी मला सांगाव्या लागतील. आणि एक मजा म्हणून मी तुम्हाला एक दोन चार गोष्टी सांगणार आहे. आता शिडी सरदेसाईंचा स्वभाव आणि शिडी सरदेसाईंचं कामकाज पद्धत, त्यांच्यावरचे संस्कार, त्यांच्यावरच्या संस्काराबद्दल जर बोलायचं झालं, त्यांनी जे त्यांच्या आईवडिलांची सेवा इथे केलेली आहे ती मी प्रत्यक्ष बघितलेली आहे. म्हणजे त्यांच्या इतकी सेवा मलासुद्धा जमली नाही. म्हणजे त्यांनी जे त्यांच्या आईवडिलांची सेवा जी केलेली आहे, त्यांची कुटुंबियाची सेवा जी त्यांनी केलेली आहे, ती अतिशय चांगली सेवा केलेली आहे. त्यांच्या कार्यकालाचा जर विचार करायचा झाला तर कार्यकालामध्ये माझ्या हाताखाली काम केले इथे 10-12 मंडळी आहेत. त्यावेळा मी शेती खात्यामध्ये होतो, ॲग्रिकल्चर ऑफिसर होतो, त्यावर काम केलेले लोक आहेत. त्यांनी काही माझ्या प्रत्यक्ष हाताखाली काम केलेलं नाही, तरी पण काम करत असताना शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांच्या बरोबर बद्दलची तळमळ ही त्यांच्या कामातून दिसून आलेली आहे. आता कॉलेज जीवनामध्ये जर गेलं आपण, तर कॉलेज जीवनामध्ये मी त्यांचा मोठा भाऊ म्हणूनच वागत होतो. आता हे कसं, तर मी रात्री 1-2 वाजता अभ्यास करत बसत होतो. तेव्हा त्यांचे मित्र पाठीमागे एके पाटील साहेब आहेत, इथं शिडी सरदेसाई आहेत, रात्री 12:30-1 वाजता पिक्चर बघून येणार. आणि खाली एक सायकल स्टँड असायचं, त्या सायकल स्टँडला सायकल लागताना आवाज येतो आहे, म्हणून त्या पट्ट्यांनी सायकलच्या वरचा जो चेनचा जो पत्रा असतो तोच काढून टाकला होता. म्हणजे वरून नाईक साहेबांनी बघू नये, म्हणजे त्यावेळेस बळू नायकांनी बघू नये आणि आम्हाला उद्या काय बोलू नये म्हणून. जर त्यावेळेला त्यांनी काही गोष्टी माझ्या ऐकल्या असत्या किंवा माझ्याबरोबर राहिल्या असतं, तर यापेक्षाही त्यांचं आयुष्य जे आहे ते अतिशय चांगलं झालं असतं. अतिशय हुशार माणूस आहे, सगळं जनरल नॉलेज आहे, सगळ्या गोष्टीचे आकलन लगेच होते. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि त्यावर जर थोडंसं आपण जर त्यावर आवड थोडी घातली असती, नवीन पिक्चर आल्यानंतर लगेच तो बघायचा त्या दिवशी, त्या संध्याकाळी 9 ते 12 हे जर थांबवलं असतं तर कदाचित त्याच्यापेक्षा वेगळं चित्र दिसलं असतं. मला शिडी जरा आपली माफी मागून सांगायचं का वाटलं, कारण बाकीच्या लोकांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा की कष्ट जर कॉलेज लेवलला घेतलं, शाळा लेवलला घेतलं तर आपलं आयुष्य चांगलं जातं, चांगलं सुधारतं. याबद्दल थोडंसं हे घ्यावं. या तालुक्यातले शेतकरी अतिशय तळमळीचे आहेत. तालुका हा आजरा तालुका, माझा तालुका हा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. आता काही प्रमाणामध्ये लोक बाहेर नोकरीला गेलेले आहेत, मुंबईला गेले आहेत, पुण्याला गेले आहेत, काही IT मध्ये आहेत. तर माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं कदम साहेब आणि मुमीन साहेबांना विनंती, थोडंसं जबरदस्ती एवढीच राहील की त्यांनी शेतकऱ्यासाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ त्यांना आजरा तालुक्यासाठी देणं गरजेचं आहे. मी एक शेतकरी आहे, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, अजूनसुद्धा मी शेती करतो. तर शेतकरीला जे पाहिजेत, जे मार्गदर्शन पाहिजेत, ते मार्गदर्शन सध्या मिळत नाही. संभाजीराव आपलं एक वेगळं व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठामार्फत तुम्ही थोडं प्रेशर डेव्हलप करायला पाहिजेत. अजूनही कृषी खात्यावर समाधानी कामकाज झालं आहे असं म्हणता येणार नाही आपणाला. मी तर म्हणणार नाही, कारण गेले 2-3 वर्ष मी या आजरातच आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून कृषी खातं, शेतकरी मंडळ, आमच्यासारखी मी स्वतः MSC ॲग्रिकल्चर आहे, आमच्यासारखी मंडळी म्हणून शेतकऱ्यांच्या कामासाठी आपण झटूया. मी कधीही आपण बोलल्यानंतर नाही म्हणणार नाही, कारण शेतकरी हाच माझा पहिला गाभा आहे आणि शेतकऱ्यासाठी आपण काम करायचं आहे. शिडी सरदेसाईंनी आता तुम्ही शेतकरी मंडळाचा संचालक नेमलेला आहे, अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे. यापुढं ते शेतकऱ्यासाठी सुद्धा काम करतील. त्यांच्या दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत.
आता त्यांना बाकी काही करायची गरज नाही, ते शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ देतील अशी खात्री मला वाटते. आणि कदम साहेबांनी मोमीन साहेबांना मी विनंती करतो की शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त त्यांनी हे करावं, कारण तालुक्याचं अर्थकारण, आजरा तालुक्याचं अर्थकारण हे फक्त शेतीवर अवलंबून आहे. पूरक म्हणून लोकांना मुलांना नोकऱ्या आहेत, फक्त शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम करणं गरजेचं आहे. वेळ पडली तर आमची काही तुम्हाला मदत लागली, जर कृषी खात्याला आता शेतकरी मंडळ आहे, आमच्यासारखी मंडळ आहे, या लोक मंडळांची जर मदत लागली तर मदत घ्या आणि शेतकऱ्यांचं आपण कल्याण करायचं आहे. या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की शिर्डी सरदेसाईंना या पुढचं आयुष्य चांगलं भरभराटे सुखेचं समाधानीचं आणि निरोगी जावो एवढी इच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाईक सर.